प्रत्येक कमीत कमी 100 गाड्या माल विकत तो इधर विशिष्ट व्यापारी सही शिक्का होता चलो होता मग ते लाभार्थ्याची जबाबदारी समजा एक कोरियर रेशन कार्ड जर असते तर त्याला पूर्णतः मी आणि माझा पुरवठा विभाग जबाबदार राहिला किंवा कोरियर रेशन कार्डची कस्टडी जी असते ती पुरवठा विभागाची असते आणि ते जर तिथून गेले असते तर आम्ही एक तर चोरीचा गुन्हा दाखल केला असता किंवा त्या संबंधितावर गुन्हा दाखल केला असता ना लाभार्थ्याचे रेशन कार्ड ते जीर्ण अवस्थेत होते का काय होते नाही ज्यांचे लाभार्थी 70% माल घेताय 30% लाभार्थी वंचित राहिले आणि त्यांचे 99% वाटप असेल 100% वाटप असेल तो 100% वाटप करतोय मग तो 2 दिवसात वाटप करो का 3 दिवसात 100% वाटप करून देतोय तो आपला गुरुदास समजू शकतो मी जो लाभार्थी त्यांनी या लोकांना ज्यांना वाचून दिलेला असतो तेच लोक बातमी टाकतात ते लोक जे ना बातमी टाकायचे कार्यक्रम तेच करतात त्यांना मात्र काय झालं आपलं पारदर्शकता कधी काम राहिले तर कोणालाही आपण डायरेक्ट देऊ शकतो ना हे गेले तो नवीन बातमी नाही कधी द्यावा त्याचा कार्यक्रम बातमी लावतो अभिषेक असं नाही ज्या लोकांनी बातम्या टाकल्या ना त्या लोकांना रेशन कार्ड धनी नाल्यात सापडले याचे काय रेशन कार्ड नाही रेशन कार्ड विषय नाही सापडेल ना विषय नाही आईची बातमी ज्या घालते ना कि बो हे माल सप्लाय असं होतो इकडून माल येतो इकडे जातो तरी पुरवठा अधिकारी लक्ष देत नाही गुन्हेगारांना पण मी माझ्या फोनला म्हटलं काय बातमी चालू आहे हे लोक आहे ना रोज तुमच्याकडून माहिती तीच बातमी टाकतात म्हणजे हे जे लोक मोठे दैनिक आहे ते नाही ना त्यांच्या मुद्दा बरोबर आहे मॅडम विषय असा झाला धान्य नाल्यात नवीन रेशन कार्ड सापडले ज्या लोकांकडे आम्ही गेलो जे लोकांचे रेशन कार्ड होतं त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे पण रेशन कार्ड अवेलेबल होत चांगल्या पद्धतीने पण 2 रेशन कार्ड तर काय झाले म्हणून चुकीचा मुद्दा आहे तुमचा शिक्का पण येते रेशन कार्डांवर मग डबल कास्ट काय झाले हो ना मी सांगतो ते डबल जे आपल्या कार्यालयामधून गेले असते बाकीचे संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांचे इतक्या मागण्या असतात मागण्या शासकीय पूर्ण हे या भागात बसणारे अधिकारी असतील अधिकारी असतील त्यांना फोन देणं हे फार अवघड जात असत त्यामध्ये मागच्या 6 महिन्यापूर्वी नामदार गव्हर्नमेंट साहेबांना साहेबांनी विनंती केली की साहेब काही करा या जिल्ह्याच्या इष्टांचा तरी वाढून द्या म्हणजे जे वंचित कार्डधारक आहेत ते वंचित राहणार नाही आणि मी प्रत्येकाला लाभ देऊ शकतो कारण पूर्वी भागात हा विषय घेऊन येतात रेशन कार्ड घेऊन विषय येतो साहेबांनी
या कारणाने अशी बोर्ड लावले मॅडम तुम्ही जाताना त्याचं धान्य उच्चा मर्याला कट करून धान्य तुम्ही दुकानदारांना दिलं जातं बोले सर तसंच नाही मॅडम सेल रिपोर्ट मध्ये रवी त्यांचा विषय असा आहे आता तुम्हाला 587 हे मंजूर आहे आणि काही लोकांनी डाटा इंट्रीला दिलंय त्याची एंट्री झाली 10 लोकांची समजा 20 युनिटची एंट्री झाली म्हणून मला 587 पण मान मिळतोय त्याच्यामुळे मी त्यांना 20 लोकांना देऊ शकतो रेशन दुकान पैसे मीटिंग होती तैयार